साखरेला प्रति क्विंटल पस्तीसशे रुपये भाव मिळाल्याशिवाय एफ आर पी देणं परवडत नाही तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने यावर्षी एक रकमी एफ आर पी देतील असं आमदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार मुश्रीफ बोलत होते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत सा उसाच्या एफ आर पीबद्दल चर्चा झाली शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी एफआरपीचे दोन तुकडे करण्याचं धोरण शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचं सांगितलं त्यावर बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी साखरेला प्रति क्विंटल पस्तीसशे रुपये दर मिळाला नाही तर साखर कारखाने अडचणीत येतील पण शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने एकरकमी एफआरपी देतील असं जाहीर केलं एक रकमी एफआरपीचा मुद्दा निकाली निघाल्यानं स्वाभिमानीसह सर्व शेतकरी संघटनांनी यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांविरोधात आंदोलनं करू नये अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली ट्रॅक्टरच्या टायर जाळणं आणि इतर नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी शेतकरी संघटनांनी घ्यावी अशी मागणी अन्य उपस्थितांनी केली